नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आलो आहे आरके मल्टिप्लेक्स सातारला वीर सावरकर बघायला. वाईट काय लागला ना, तर पाण्याची सोय काय दिसेना मात्र कुठं. ते असलं पाणी घ्यायला लावतो ते बाटल्यातलं, कुठं नळ नाही पाण्यासाठी. स्टँडवर बघितलं पण ते पण तसंच, आणि स्टँडवरचं ते हॉटेल स्टँड वरच तिथं पण तसंच. सांग तू थांब. बी बी लाईन वर नाही. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. काल सावरकरांचा सिनेमा बघितला सातारला जाऊन, कारण वाई मध्ये अजून आलेला नाही म्हणून सातारला जाऊन सहकुटुंब आयआरके मल्टीप्लेक्स इथं हा सिनेमा बघितला. सिनेमा अतिशय चांगला आहे, क्लास सिनेमा आहे. हा मास साठी नाही, कारण हा सिनेमा काही करमणूक म्हणून बघण्याचा सिनेमा नाही, तर त्या एक इन्स्पायरिंग सिनेमा आहे. सिनेमामध्ये सावरकरांचं आयुष्य पहिलं थोडस लहानपण दाखवलंय, नंतर मग तरुण वयातलं, नंतर मग शिक्षण त्यांचं लंडनला जातात तेव्हा, त्याच्यानंतर अटक होते म्हणजे काळाबाणी तिथं पोर्ट बेलेअरच्या इथं. तिथं बराच वेळ थोडा जास्त गेलाय. ती त्यांची दयनीय अवस्था त्या काळाबाणी शिक्षा दोन जन्मटेप दिल्यानंतर तो भाग जरा जास्त आहे, आणि तो भाग काही काहींना कंटाळवाणा असं वाटतो. पण तो कंटाळवाणा जर तुम्हाला एवढा वाटतो तर त्यांना किती तिथं ते भोगल्या त्यांनी, त्यांना किती हे वाटलं असेल. तुम्हाला साधं बघवलं नाही, ते बघताना तुम्ही बोर होताय हे करताय. आणि नंतरचा भाग आहे तो तिथनं सुटून आल्यानंतर आणि रत्नागिरीला त्यांना ठेवण्यात येतं, काही अटी घालून त्यांना सोडण्यात येतं की तू राजकारणात भाग घ्यायचा नाही, कशात भाग घ्यायचा नाही. तो तिसरा भाग दाखवलाय. सगळ्याच रणदीप हुडानं चांगला अभ्यास केलेला आहे, जाणवतो पिक्चर बघताना. आणि छोटे छोटे प्रसंगात त्याचं अगदी डायरेक्शनचं कसं बघायला मिळतं. उदाहरणार्थ एक सांगतो, शेवटचा एक प्रसंग दाखवलाय जेव्हा महात्मा गांधींचा खून होतो, नरसिंहराव गोडसे पकडला जातो, तेव्हा सावरकरांच्या घरात असे बसलेले असतात सगळे आणि त्यांना कळतं असं असं गांधींचा खून झाला. त्यांना सिक्युरिटी नव्हती का असं काय असं का असं म्हणजे चर्चा चाललेली असते. त्यातून परत तो खरंच प्रसंग बघा. त्यात हळूहळू एक एक बरेचसे असे उलगडे होत जातात. अर्थात तुमचा त्याच्यावर विश्वास असला तर, तुम्ही जर त्यांच्यावर विश्वास नाही तुम्हाला, तुम्ही ते एकंदर लिबरांडू म्हणतात ना काय ते प्रकार, काँग्रेसी किंवा असल्या प्रकारचे असाल तर मग तुम्हाला ते खरं वाटणार नाही. पण ते जाणवतं खरं आहे ते. आणि त्याच्याबद्दल माझं वाचन पण बरंचसं झालेलं आहे, त्यामुळं अजून एक मी सावरकरांनी एक व्हिडिओ काढणार आहे अजून एक. हे फक्त रिव्ह्यू देते सिनेमाचा. आणि रणदीप हुडाचं काम तर इतकं भारी की तो कुठंही रणदीप हुडानं वाटतात, सावरकरच वाटतात. शेवटचे जेव्हा वय होतं थोडं असं असं केस मागं जातात, टक्कल पडतं, असे दात जेलमधनं आल्यानंतर दात असे पिवळे पडलेले, ते म्हणजे सगळं इतकं भारी घेतलंय. मेकअप सगळं भारी आहे. स्टोरीची हे दाखवली ती समुद्रात उडी मारण्याचा तो प्रसंग, तिथनं ते सुटायचं असतं, त्यांना फ्रान्समध्ये जातात. कायद्यानं असं असतं की इंग्लंड आणि फ्रान्सच्या आश्रयाला गेला कोणी कैदी की त्याला
इंग्रजांना पकडता येत नाही असं कायदा आहे, म्हणून ते तिथं काय तसं होत नाही. ते त्या तिथल्या पोलिसांना फ्रान्सच्या सांगतात की मला तुमच्या मुख्य ऑफिसरकडे घेऊन जा, पण तसं होत नाही आणि ते त्या ह्यालाच सोपवतात ते इंग्रजांना, नाही तर ते पुढे इतिहास वेगळाच घडला असता. आणि अजून ह्याच्यात बरेचसे असे दाखवलेले सावरकरांवर असे आरोप केले जातात की ते मुसलमानांच्या विरुद्ध होते, तर तसं काय नव्हतं. मुसलमान पण बरोबर घेऊन आपण स्वातंत्र्य लढा लढू असं त्यांचं म्हणणं होतं, पण त्यांचं म्हणणं काय होतं की त्या मोठी आपली संख्या आहे आणि ती लहान संख्या, त्या लहान संख्येपुढे असं लोटांगण घालायलाच नाही की आमच्या बरोबर याच तुम्ही स्वातंत्र्य लढायला, तुम्ही नसला तर आम्ही काय करणार असं. तर त्यांचं एक वाक्य, ते वाक्य मात्र ह्यात घ्यायला पाहिजे होतं, तेवढंच मला जरा खटकलं, ते घेतलं नाही. मुसलमानांना त्यांनी काय सांगितलेलं की याल तर तुमच्यासह, म्हणजे तुम्ही आलात तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, तुम्ही जर नाही आला आमच्या बरोबर लढायला इंग्रजांशी तर तुमच्याशिवाय आम्ही लढू, आणि तिसरं म्हणजे जर आडवे याल तर तुम्हाला आडवं करून परत त्यांच्याशी आम्ही लढू. म्हणजे असे तीन हे होते त्यांचे, असं नव्हतं की. आणि यावरील गांधींचं कसं होतं की मग कुठली आपल्याला ह्यांची साथ घ्यायची स्वातंत्र्य लढ्यात, मग त्यांचे कुठल्या अटी मान्य करूया, त्यांच्या पुढे लोटांगण घालूया आणि असं करून हे, म्हणून ते सावरकर गांधींचं तेव्हा पटलं नाही असं सिनेमा बघ. आणि हा सिनेमा बघताना तुम्ही अगदी शांत चित्ताने बघा, कुठेतरी उगीच तरी मी बसलेलो मल्टिप्लेक्सला सातारच्या, तेव्हा सुद्धा असं शांत झालं की एक कुठल्या तरी मोबाईलचा आवाज येत होता, त्याला मी बोलणार हे मोबाईल बंद कर तुझा पाहिला, पण जरा परत म्हटलं तिथं आपण ते बोललो की तिथं विषय होणार तो आपलं लक्ष परत जाणार, ते नीट बघायला मिळणार नाही पिक्चर आपल्याला. जरा स्टॉप कर. पूर्वी लोकमान्य टिळक लायब्ररीत मी गांधी गोंधळ म्हणून पुस्तक वाचलेलं, त्या पुस्तकाची मला हा सिनेमा बघताना आठवण येत होती, कारण हे असं काय काय गोष्टी त्यांनी हे केलेले आहेत. एका मुसलमानाला तीन मतं द्या आणि हिंदूला एक मत द्या, तर नीट लक्ष द्या. आणि त्या सिनेमात सुद्धा ते नीट ऐका तुम्ही, आणि हे झालेलं आहे याच्याबद्दल सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे, म्हणजे सिनेमा आहे म्हणून आपलं आणि अभ्यास करूनच तो काढलेला आहे सिनेमा. तर एका मुसलमानाला तीन मतं आणि एका हिंदूला एकच मत, तर सावरकरांनी याचा विरोध केलेला तेव्हा, म्हणजे असं चालणार नाही, सर्वांना समान मतं द्या. ते त्यांच्यावर हिंदू हे असल्याचा आरोप केला जातो, तर तसे जसे तू त्यांच्यावर आरोप काँग्रेसने केले तसे ते नव्हते, कारण ते असे म्हणले नाहीत की हिंदूंना तीन मतं द्या आणि त्यांना एकच मत द्या, असं नाही. सर्वांना एका माणसा एक व्यक्ती एक मत, प्रत्येक कुठलाही जाती धर्माचा असो असं. अजून एक त्यातलं मला आठवलं ते आवडलं, म्हणजे आंतरजातीय विवाह, म्हणजे त्यांच्या काळ तिथपासून जर सुरुवात केली असती तो काळ धरू आपण 1947-50 म्हणले, आता सरसकट आंतरजातीय विवाह सुरू करा, म्हणजे हे जाती जाती एकमेकात सर्व मिसळ होऊन जातील आणि वेगळ्या जाती प्रश्न हा काय प्रश्न होणार नाही मोठा, आणि सर्व हिंदू एक होईल. आणि त्यांचं हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदू धर्मीय असं नव्हतं, त्यांची व्याख्या तुम्ही या सिनेमात बघा, त्यामुळे व्याख्येत कोण कोण मोडत आणि कोण मोडत नाही हे सुद्धा तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला सिनेमा समजेल. जेलमधले प्रसंग सुद्धा खूप अभ्यासपूर्ण आहेत, तिथं काय व्हायचं, कोणीतरी त्यांना त्या काळात पाव खायला घालायचं, मग तो समजायचे त्यानं पाव खाल्ला किंवा काय खाल्लं झाला ख्रिश्चन, त्याच्यावर मग तो कोणतरी मुसलमानाकडे खायचं चुकून सगळे हिंदू त्याला बाजूला टाकायचे, तू बाटलास आता तू हे झालास, मग ते असे कैदी होते काही किंवा हे असे वाटवाटीचे प्रकार जेलमध्ये पण चालायचे त्या कालापाणी जेलच्या तिथे. मग त्यांनी दोघा तिघांना विचारलं काय झालं, नाही म्हणले आम्ही वाटलो मुसलमान झालो, असं काय होत नाही म्हणले,
मुसलमान जर मुसलमान हिंदूच खाऊन ख्रिश्चन हिंदूच खाऊन त्यांचे धर्म बदलतात का? नाही बदल. मग आपले कसे बदलायला लागले असे धर्म खाल्ले गेलेच. ते एका पुस्तकात तेव्हा त्यांचं वाक्य होत की धर्माचं स्थान हृदय आहे पोट नव्हे. कारण पोट हा ते काय पोट आहे का? पोटात ठेवलाय का तुमचा धर्म? आणि एवढा लेचा पेचा कसा होईल तुमचा धर्म की काय खाल्ले गेलेच त्याला रेत झाला आणि तो धर्म बाहेर पडला असं ते म्हणायचे. ते काय वाक्यात तर घेतलेलं नाही पण ह्यात असं सांगितलंय अरे तू मुसलमान का खाना क्या हक्का मुसलमान खाल्लास तरी तुझा धर्म काय येणार नाही. तरी त्यांच्या समजुतीसाठी एक तुळशीचं पान त्यांच्या तोंडात टाकायचे आणि ते ओम भूम असं मंत्र म्हणायचे. अर्थात त्यांचा त्याच्यावर काही विश्वास नव्हता पण त्यांच्या समजुतीसाठी म्हणायचे आता तू झाला हिंदू चल जा. आणि मग असे बरेचसे मुसलमान होणारे हिंदू वाचवले जात. असं धर्म म्हणजे हे कार्य पण केले त्यांनी. रत्नागिरीत पतितपावन मंदिर आहे तिथं आमचं लग्न झालं. ते मंदिरामध्ये आधी तिथल्या ब्राह्मणांनी विरोध केला की दलित आणि हिंदू आणि ब्राह्मण एकत्र जेवायचं नाही आम्ही आम्हाला मान्य नाही. पण सावरकरांनी स्वतःच्या जातीतल्या लोकांचा विरोध पत्करून म्हणजे आपल्या जातीसाठी कोणी करेल कोणी करा असं नाही मला म्हणायचं पण आपल्या जातीसाठी करणं वेगळं आणि आपल्या जातीच्या विरोधात जाऊन त्यांचा विरोध पत्करून न्यायासाठी लढणं हे वेगळी गोष्ट आहे. मग त्यांनी ते पतितपावन मंदिर बांधलं. ते रत्नागिरीतलं मंदिर विंदिर सगळा तो इतिहास मला माहिती आहे. डॉक्टर किरे नावाच्या एका श्रीमंत माणसाने त्यांना ते देणी हे बांधायसाठी पैसा विसा पुरवला आणि ते मंदिर बांधलं गेलं आणि तिथं पहिल्यांदा सहभोजन सर्व जातीतले अगदी महार मांग ब्राह्मणापासून जे कोणी इतर सगळे जाती असतील ते एका जाती ते जेवले. आणि हे अस्पृश्यता निवारण हे कार्य सुद्धा त्यांचं इतिहासकारांनी झाकवलं गेलं. कारण काँग्रेसनं तो इतिहास पुढेच येऊन दिला नाही. काँग्रेसनं फक्त गांधी 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 आणि नेहरू नेहरू आणि गांधी एवढंच केलं. सैन्य चांगलं असावं याच्याबद्दल सुद्धा बरीचशी मत होती त्यांची. म्हणजे हे सिनेमातलं नाही हे मी सांगतोय. आता ओघा विषय आलाय तर सांगतो. तेव्हा सावरकरांनी सांगितलेलं देश स्वतंत्र झाले आता सीमा त्याच्या निश्चित करा आणि पॅक करा सीमा म्हणजे कोण आत घुसला नाही पाहिजे आणि तिथं सैन्य ठेवा. तेव्हा पंडित नेहरू म्हणाले की सावरकर सैनिकी मनोवृत्ती वाढवत आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलेले की स्वारी ही सैनिकांची होती पंडितांची होत नाही. असे बरेचसे असे डायलॉग आहेत ते ह्यात घेतलेले नाहीत. असे अजून भरपूर डायलॉग आहेत. गांधी आणि सावरकरांची पहिली भेट म्हणजे ही भेट झाली मला पण माहित नव्हतं माझ्या पण वाचनात नव्हतं पण मी ते पूर्ण त्याचा अभ्यास अजून करीन आणि ते खरोखर तसं आहे नाही त्याचा अभ्यास करणारच आहे मी. अगदी म्हणजे जेव्हा दोघांची केस पूर्ण होते गांधींची पण आणि सावरकर म्हणजे एवढे तरुण होते ते अशा लंडनमध्ये किंवा अशा ठिकाणी भेट झालेली. सावरकर ते कोळंबी सोडत होते तिथं ते आले गांधीजी आणि त्यांची चर्चा झाली. गांधी म्हणले माझा मार्ग अंशेचा आहे म्हणजे या मार्गाने काही मिळणार नाही म्हणले सावरकर. मला तर अशी माणसं पाहिजे ती इंग्रजांचं काळीच फाडून खातील. मग बरं असू दे. मग शेवटी दोघांचं काही एवढं हे होत नाही असू दे. तरी म्हटलं दोघं एकमेकाला तुम्ही सांगा तुमचे विचार मला नाही पटले तरी आपण एकमेकाला हे करू आदर करू असं. आणि सावरकर म्हणतात चला जेवणार का माझ्या मग? तर ते गांधी म्हणतात नाही मी शाकाहारी बघा म्हणतात. इथं सुद्धा तुमचं आमचं काय पटत नाही असा एक प्रसंग तो पण मला छान वाटला. तो प्रसंग खरंच घडला होता का सिनेमॅटिक लिबर्टी मला त्याबद्दल मात्र माहित नाही. जे माहिती ते मी तुम्हाला सांगितलं आणि जे नाही माहिती ते नाही म्हणून सांगितलं त्याचा पण आम्ही अभ्यास करीन. अजून एक लास्टचा प्रसंग आहे जेव्हा मगाशी एक सांगितलं तोच प्रसंग गांधीच्या मृत्यूनंतर. त्याच्यानंतर पोलीस येतात धरून नेतात मग ते म्हणतात बरोबर
इंग्रज गेले पण इंग्रजी मनोवृत्ती काय केली नाही. आणि त्यात सुद्धा एक नीट लक्ष दिलं तर अजून एक पॉइंट त्यात सापडतोय की गांधींना तुम्ही हे का नाही दिलं, गांधींनी जरी नाही घेतलं तर दिलं का नाही. आणि मग ते पोलीस म्हणतात तुमचं नाव आहे यात कटात तुम्ही सामील होता म्हणून. हे त्यांच्या लक्षात आलं ते असे हसतात आणि म्हणतात हा आता लक्षात आलं मला की गांधींना सिक्युरिटी का नाही दिली. म्हणजे असं डोक्याने बघितलं तर ह्यातलं कळणार काही काल्पनिक असेल सुद्धा, पण ते जे त्याचा गाभा आहे तो मात्र पूर्णपणे सत्य आहे. बाकीचं थोडंफार काल्पनिक असू शकत. जसं म्हणजे आता राज्य केलं स्वकीयांचं राज्य केलं आता आपण हिंसा करायची असं नाही. त्यांचं म्हणणं काय होतं आता हत्यार बित्यार आता इंग्रजांशी शत्रूंशी लढाई संपली आता आपल्या आपल्या देश स्वतंत्र झाला हत्यार आता बाजूला ठेवा. फक्त म्हटले आता आता जी लढाई लढायची ती मतपेटीत फक्त म्हणलेले की मतपेटीचं बूड फुटकन फुटका असू नये. म्हणजे तेव्हा सुद्धा त्यांनी ती एक केलेली की काय होऊ शकतं ते. आणि त्या काळात झालेलं पण आहे काँग्रेसच्या ह्याच्यात मतपेट्यांची पळवापळवी शिक्के हाणी खोटे हे झालेलंच आहे त्यात काय शंका नाही. पॉज कर. हे आता मी सांगितलं ते मात्र ह्यात दाखवलेलं नाही. आणि जे माफी मागितली माफी हे जे आहे त्यांनी तो पिक्चर बघायची तरी ताकद आहे का म्हणा तुम्ही जे माफी वगैरे त्यांना म्हणतात ते पोर्ट बेअर एकदा जाऊन बघून या ती काय काय करायला लागलं ती एक तासभर तुम्ही केलं नसतं. आणि बरं माफी मागितली ती ह्यातनं सुटका व्हावी यासाठी नाही की त्यांच्या असं लक्षात आलं की हे आपला. आणि त्याच्या आधी काय झालेलं की ते म्हणलेले हे मी कृत्य करतो त्याची मला 3 वर्ष शिक्षा होईल. आणि त्यांचा काय ते बॅरिस्टरच होते कायद्याचा अभ्यास होता त्यामुळे ते म्हणले 3 वर्ष शिक्षा होईल मला. पण तसं न होता त्यांना काळा पाणी 2 जन्मठेप दिलंय. म्हणजे ते इंग्रजांचं हे कायद्याने वागणं नव्हतंच. मुळात इंग्रज कायद्याने वागत नव्हते जगाला सांगत होते आम्ही कसे चांगले आहोत आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत कायदा पाळणारे आहोत. पण तसं काय ते नव्हतं. आणि त्यासाठी अशा इंग्रजांना जर फसवायचं तर काय बिघडलं. आणि शत्रूशी खोटं बोललेलं काय एक का हेच होता तो स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी म्हणतात ती होती ती. पण ती ह्या लोकांना काय करणार आहे आपल्या इथल्या काही तर ते का करणार नाही की काय इतिहासावर सगळं हे फिरवलेलं आहे पाणी फिरवलेलं आहे पहिले आहेत मी त्यामुळे ते करणार नाही. आणि ते बाहेर जाऊन बाहेर येऊन चला आता आपलं वकील आहे आपण वकिलाचा धंदा करून पैसे कमवू असं नाही केलं. त्यांनी कार्य केलं अस्पृश्यता निवारण हिंदूंचे एकीकरण हिंदूंच्यातले काही दोष असतील काय काय हे सिनेमात दाखवलं नाही पण हिंदूंच्या काही पद्धती किंवा काय असतील त्याच्यावर ह्यांनी जेवढी टीका केली तेवढी दुसऱ्या कोणी केली नसत. ते मी अजून एखादं सावरकरांविषयी एक व्हिडिओ काढणार आहे कारण एवढे व्हिडिओ ते काय होणार नाही हा रिव्ह्यू करायचा होता खरं ते वाढतच चाललंय म्हणून त्याचा एक वेगळा व्हिडिओ काढणार आहे. बऱ्याचशा गोष्टी ह्यात आल्यात पण आणि बऱ्याचशा गोष्टी ह्यात अजून आल्या नाहीत. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. हा सिनेमा जरूर बघा. मराठी माणूस हिंदू माणूस आणि देशभक्त असाल तर जरूर बघा. काँग्रेसचं खूळ बाजूला काढा लोकांना मगच बघा. कुठला आधी कुठलंही हे हॅट ठेवू नका मनात कुठली गोष्ट स्वतःच्या डोक्यानं विचार करून मग काय चांगलं ते वीर आहेत का काय भगोडे आहेत काय आहेत ते तुम्ही ठरवा. त्यांनी ते तुमच्या मनावर बिंबवले ते डोक्यात घालून घेऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.